करायचं चालू। येस माताजी. मज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादि पाश्चातदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्रीकृष्णचैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आज नवीन अध्यायाला सुरुवात होते, अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग, आणि खाली लिहिले परम गोपनीय ज्ञान। आतापर्यंत आपण काय केले, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये ग्रंथांचा उपोद्घात दिलेला होता, म्हणजे कसं सुरुवात झाली, काय झाले, भगवद्गीता सांगायला ते सगळं म्हणजे पहिलं आपल्याला सगळ्यांना आठवते की महाभारताच्या त्या कौरवांचे किती सैन्य, पांडवांचे किती सैन्य, सगळं ते पहिल्या अध्यायात आलं। नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये काय झालं, जे ज्ञान दिलं भगवंतांनी अर्जुनाला त्याला गुह्य ज्ञान म्हणलेलं आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या आपण अध्यायाची वाचलं ते गुह्य ज्ञान म्हटलं आहे। आणि 7व्या आणि 8व्या अध्यायात जे वर्णिलेलं आहे भक्तीशी संबंधित वर्णन जे केलेलं आहे, म्हणजे ते विषयामुळे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये आपण जास्त प्रबुद्ध बनतो, त्याला गुह्यतर ज्ञान म्हणलेलं आहे। म्हणजे अगोदर झालं गुह्य ज्ञान, नंतर झालं गुह्यतर ज्ञान म्हटलेलं आहे। आणि मग 9व्या अध्यायात म्हणजे आत्ताच्या अध्यायात जे त्यांनी दिलेले राजविद्या राजगुह्य योग, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध भक्तीचे निरूपण करण्यात आले आहे, आणि म्हणून ह्या ज्ञानाला परम गोपनीय ज्ञान म्हणजे गुह्यतम ज्ञान म्हणलेलं आहे। म्हणजे एकदम शुद्ध भक्तीचे विशुद्ध भक्तीचं कसं असतं, काय स्तर असतो, त्याच्यासाठी हे सगळं ह्या अध्यायात आल्यामुळे त्याला परम गोपनीय ज्ञान म्हणजे गुह्यतम असं सांगितलेलं आहे। हा अध्याय कसा 7व्या अध्यायाशी संबंधित असा निगडित वाटतो, कारण काय होतं, 7व्या अध्यायामध्ये आपण सगळं वाचलेलं आहे ज्ञान विज्ञान योग असं सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये पराप्रकृती अपराप्रकृती चेतन प्रकृती किंवा विज्ञान अथवा प्रपंच ज्ञान या दोन प्रकृतीपासून निर्माण होणारे जगत आणि त्या सर्वांमध्ये समाविष्ट असणारे, म्हणजे परापरा प्रकृतींपासून निर्माण होणारे जगत आणि त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे ईश्वरी तत्व म्हणा माया इत्यादीचे विवेचन भगवंतांनी केलेले आहे। त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात बीजम मा सर्व भूतानां, असं सगळ्याचं त्यांनी वर्णन केलेले। आपण आठवत असेल तर की सगळ्यामध्ये मी कसं आहे ते सगळं भगवंतांनी 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये सगळं आपल्याला वर्णन करून सांगितलेले आहे। आता ह्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञानाची महती गायलेली आहे या 9व्या अध्यायामध्ये। गुह्यतम काय, कशामुळे गुह्यतम म्हटलेले आहे, तर ह्याच्यामध्ये ज्ञान कसं असावं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, म्हणजे साधं ज्ञान नाही, आपल्याला पुस्तक वाचून जे मिळतं ते ज्ञान नव्हे तर हे आत्मज्ञान। आणि म्हणजे काय की आपल्याला शाश्वत सुख देण्यामध्ये सामर्थ्य जे आहे असं आत्मज्ञान, त्या ज्ञानाची महती या अध्यायामध्ये सांगितलेली आहे। आणि दुसरं म्हणजे ऐश्वरी योग। ऐश्वर म्हणजे काय, परमतत्वाचे यथार्थ स्वरूप, म्हणजे भगवंताचं जे यथार्थ स्वरूप आहे, म्हणजे सृष्टीचं वास्तव रूप काय आहे, सृष्टीतील जीवांचं स्थान काय, म्हणजे आपल्या सर्व जीवांचं स्थान काय आहे, जीवाचा सृष्टिकर्त्याशी असणारा संबंध काय आहे, हे सगळे विचार जे आहेत ते ऐश्वरी योगामध्ये येतात, म्हणून म्हणजे ते ऐश्वरी योग त्याला म्हटलेले आहे। आणि सगळ्यात महत्वाचे तिसरी गोष्ट म्हणजे अनन्य भक्ती, भक्तीचे स्वरूप, भक्तीचं स्वरूप कसं असावं, भक्त आणि परमेश्वर यांचा संबंध काय असावा, आणि भक्ती या रहस्याची उकलित केलेली। भक्ती म्हणजे काय, आपण जे नेहमी म्हणतो भक्ती, आम्ही भक्ती करतो भक्ती, त्या भक्ती या रहस्याची या ठिकाणी उकल केलेली आहे।
तर आपण ह्या श्लोकाचं आपण वाचूयात. हा श्लोक काय आहे ते आपण वाचूयात. सुरुवात आहे राजविद्या राजगृह योग अध्याय 9वा. त्याला खाली लिहिले परम गोपनीय ज्ञान. आता हे भगवंतांनी सांगितले म्हणून श्री भगवान वाच. आता श्लोक पाहूयात. इदं तु ते गुह्यतमं परवक्षाम्यम्यन सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. श्लोक लक्षात आला का? इदं इदं तु ते गुह्यतमं म्हणजे श्रेष्ठ गुह्यतम. आणि ते काय आहे, कोणी सांगितलेलं आहे? प्रवक्षामी, मी सांगतो. कोणाला सांगताय? अनुसूयवे. हा शब्द खूप महत्वाचा आहे. अनसूयवे, अनसूयवे म्हणजे द्वेष न करणाऱ्या, मत्सर न करणाऱ्या. असं कोणाला सांगताय ते आणि कसं सांगताय? तर कधीच माझा द्वेष म्हणजे परमेश्वराचा द्वेष किंवा मत्सर न करणाऱ्याला ते ज्ञान विज्ञान सहितम, हे ज्ञान आणि विज्ञानांच्या सहित, ज्ञातवा म्हणजे माहिती करून देता येते, जाणल्याने, जे जाणल्याने या सगळ्या मोक्षेचे अशुभात, म्हणजे ह्या सगळ्यातून ज्या अशुभ गोष्टींमधून तुला या भौतिक अस्तित्वातल्या दुःखांपासून तुला मुक्ती होईल, जे जाणल्याने. त्याचं अर्थ वाचूयात. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना तू माझा, आता भगवंत अर्जुनाला सांगतात तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने, म्हणजे अर्जुन भगवंतांचा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान, गुह्यतम जे ज्ञान आहे आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. म्हणजे का अर्जुनाला देतात ते पण आपण पुढे पाहूयात. की हे अर्जुनालाच का सांगत आहेत कि मी तुला विज्ञान ज्ञान जे काय आहे ज्ञान विज्ञानासहित तू जाणल्यामुळे तू अशुभापासून म्हणजेच दुःखप्रद अशा संसारापासून मुक्त होशील. आणि त्यात त्यांनी अर्जुनाला अनसूयवे असे विशेषण वापरले. अनसूये यावरून ज्ञान हे कोणाला सांगितलेलं आहे, तर मिळवण्याचा, ज्ञान मिळवण्याचा अधिकारी कोण आहे? तर ते त्यांनी अनसूयवे ह्याचं स्पष्ट केलेलं आहे की अनसूयवे म्हणजे दोष दृष्टी रहित असा, म्हणजे ज्याची ज्याची दृष्टी दोषांनी रहित आहे, ज्याच्या मनामध्ये ईश्वराविषयी किंवा त्यांच्या भक्तांविषयी मत्सर नाही, अजिबात त्यांच्याविषयी काही शंका नाही, अशा असा भक्त हा ज्ञानाचा, हा हे ज्ञान जाणण्याचा अधिकारी आहे. आणि आता आपली सध्याची स्थिती काय आहे? सर्वांची, आपल्याची सर्वांची स्थिती कशी? कलियुगामध्ये घरी दाटला दुःखय, म्हणजे आपलं घर म्हणजे हे सर्व शरीर, पांचभौतिक शरीर आहे, ते सर्व धुकं किंवा धुराने दाटले सगळं आतून. परवाच आपला विषय झाला धूर आणि धुकं, हे सर्वांनी आपलं शरीर मन सगळं दाटलेले, त्याच्या भोवती आवरण निर्माण झालेले, कित्येक युगाचं कित्येक जन्माचं आवरण हे निर्माण झालेलं आहे. ते काय झालंय, ते काय होतं, कसं हटता हटेना, ते काय बाजूला जाईना, हटता हटेना, हे बहिणाबाईंची कविता आहे. घरी दाटला धुकय कसं हटता हटेना, हटे ना म्हणजे त्या चुलीशी संबंधित सांगतायत. माझे डोळे झाले लाल लाल, म्हणजे लाल लाल झालं ते फुंकून फुंकून, चुला पेटता पेटे ना. तसं हे आपल्या आत्म्याचा चुला काही पेटता पेटत नाही. आपल्याला कितीही सांगितलं भगवंत, आता हे सर्व परोपकारीने समजावून सांगतायत. आपण दुसऱ्या अध्यायापासून पाहतोय भगवंत अर्जुनाला माध्यम करून हे आपल्या सर्वांसाठी सांगत आहे. त्यांनी अगोदर गुह्य ज्ञान सांगितलं, नंतर गुह्यतर, आणि आता गुह्यतम म्हणजे परम गोपनीय असं ज्ञान आपल्याला ते सांगतात. आणि आपलं हे घर कसं आहे, हे मन शरीर आणि आत्माधिष्ठित जे काय पांच भौतिक शरीरान बनलेलं आहे, त्याच्यामध्ये मन आणि आत्म्याचं आहे ना, हे जे या तत्व आहे ना, त्याच्यामध्ये अज्ञानाचा धूर आपल्याकडे दाटलेला आहे. कित्येक आपल्या जन्माचा अज्ञान आहे, कित्येक आपल्याला माहिती नाहीये, एक त्या अज्ञानाचा धूर दाटलेला आहे आणि तो काय हटता हटणार नाही लगेच, आपण काय लगेच विश्वास ठेवणार नाही भगवंतांच्यावर. म्हणून तर या अज्ञान अंधकाराचा धूर जाऊन आत्म्याची चूल पेटता पेटे ना, म्हणजे आपल्या अजून मन मानत नाही भगवंतांना, म्हणून आत्म्याची चूल पेटता पेटे ना असं म्हटलेलं आहे. तर त्यासाठी आपण काय केले पाहिजे, आपण काय करतो, आपण दररोज
जप करण्या अगोदर आपण चैतन्य शिक्षाष्टक म्हणत असतो, त्याच्यामध्ये पहिला श्लोक दिलेला आहे, चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापनम। सुरुवातच आपण इथं करतो की हृदयात वर्षानुवर्ष साचलेली जी धूळ आहे, म्हणजे माहिती नाही वर्षानुवर्ष युगानुयुग जन्मानुजन्म अशी जी आपल्या हृदयामध्ये साठलेली जी धूळ आहे, त्या धुवून टाकणाऱ्या आणि बद्ध जीवनाच्या जन्म मृत्यू रूपी दावाग्नीचे शमन करणाऱ्या, आपल्याला हे जन्म आणि मृत्यूचा हा जो दावाग्नी आहे त्याचं शमन करणाऱ्या श्रीकृष्ण संकीर्तनाचा विजय आपण केला। म्हणजे काय, आपण काय, आपण माणूसच आहे, आपल्याला कोण किती वेळा सांगतात की नामस्मरण करा, नामस्मरण करा, संकीर्तन करा, आपण काय कोणाचं ऐकतो का? नाही, आपल्याला ते इतक्या पटकन येतच नाही, म्हणून आपल्याला सतत अभ्यास सांगितलेला आहे। तर म्हणूनच अगदी बहिणाबाईंची खूप सुंदर ह्याच्यामध्ये कविता आहे, आपण माणूसच आहे ना, त्याच्यामुळे माणसापरी माणूस, माणसापरी माणूस राहतो रे येड जाना, म्हणजे कसं राहतो, येडच आहे आपण, येडच राहत असतो आपण, किती असतो तरी वेड पांघरून राहतो आपण, त्याच्यावर प्रयत्न करीत आहे। अरे हो तो छापी सनी कोरा कागद शहाणा, कोऱ्या कागदावर शब्द उमटले की ते तो सुद्धा शहाणा होतं, पण आपण काय सुधरत नाही असं बहिणाबाई म्हणतात। म्हणजे किती सुंदर उदाहरण दिलेले की कोरा कागद पण पटकन शहाणा होतं, पण आपल्या ह्या मनावर आत्म्यावर आपल्या ह्या कोऱ्या कागदावर आपण काय करत नाही, त्याच्यासाठी काय सांगितलंय, ह्या चेतो दर्पण आनंदाम्बुदी वर्धनम, ह्याच्यासाठी आपलं काय अमृताचे पूर्ण आस्वादन करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर महामंत्राचा जप आपण केला पाहिजे। कारण काय, या महामंत्राच्या दिव्य ध्वनी आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले किंवा त्यांनी हे करून पण दाखवलेलं आहे की ह्या महामंत्राच्या दिव्य ध्वनी ऐकून फक्त मनुष्यच नाही तर नीच योनीतील पशु पक्षी, कीटक, वृक्ष आणि इतर योनींमधील बद्ध जीवही शुद्ध होतात। आणि हे चैतन्य महाप्रभूंच्या झारखंडच्या अरण्यातल्या प्रवासावरून आपण जाणतोच आहे की त्यांच्या त्या जाताना सुद्धा त्यांनी हे अखंड नामस्मरण, अखंड कीर्तन केल्यामुळे ते नैसर्गिक शत्रुत्व असणारे प्राणी सुद्धा, वाघ, सर्प, सगळे सुद्धा काय ते संकीर्तनामध्ये भान विसरून नाचू गाऊ लागलेले आपण ऐकलेलं आहे चैतन्य महाप्रभूंच्या कीर्तनामुळे, संकीर्तनामुळे। मग ह्या पवित्र हरिनामाचं आपण काय करायला पाहिजे, ददाती प्रतिगुणाती, काय करायचं, एकमेकांना द्यायचं, काय कि हे आपण नामस्मरण एकमेकांना देऊयात। आपण म्हटलं पाहिजे आपल्या मैत्रिणींना की द्या, घ्या, घ्या, आणि आपण परत घेतलं पाहिजे। आणि कशासाठी, तर ददाती प्रतिगुणाती कशासाठी, गुह्य माख्याती पृच्छती, तर हे गुह्य ज्ञान आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर ह्या सिद्धांताचे पालन करता येतं। आणि आपण जे काय भरकटलेलं आहे मनुष्य योनीत येऊन, तर त्याच्या मूळ चेतनेशी आपल्याला असलेला दिव्य संबंध, म्हणजे आपण मनुष्य योनीत आल्यापासून आपण पाहतो आपण कितीतरी गोष्टींनी भरकटले जातो, म्हणजे प्रत्येकच वेळेस आपल्याला लगेचच हा मार्ग मिळेल असं नाही, आध्यात्मिक मार्ग वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी भरकटत जातो, मग तेव्हा आपला मूळ संबंध कोणाशी आहे, तर मूळ संबंध आपला आहे मूळ पुरुषाशी, म्हणजे परमात्म्याशी। आणि हे आपल्याला दिव्य ज्ञान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काय करायला पाहिजे, नाहीतरी ह्या जगामध्ये काय आहे। एक खूप छान गाणं आहे, सुख थोडं दुःख भारी, अगदी ते सुख थोडं दुःख भारी, दुनिया ही भली बुरी, म्हणजे ही दुनिया कशी आहे, चांगलं वाईट आहे ह्या सगळ्यामध्ये। आणि ह्याच्यामध्ये परवाच कोणीतरी सांगितलं, सुख जवळ एवढे दुःख पर्वता समान, म्हणजे ह्याच्यामध्ये सुख थोडं आहे आणि दुःख मोठं आहे, खूप मोठं आहे, सुख जवापरी दुःख पर्वता एवढे, असं सांगितलं परवाच कोणीतरी भगिनींनी सांगितलेलं आहे। तसं सुख थोडं आहे, दुःख खूप आहे, आणि ते ह्या सगळ्या जगामध्ये असंच आहे। तर ते काय आहे, आता हे असले सुख दुःखाचे आपल्याला काय, घाव बसलं घावावरी, सतत हे आपल्याला होतच असणार आहे, सुख आणि दुःख, सुख आणि दुःख येतच राहतं। घाव बसलं घावावरी, सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे, आपल्याला हे सगळे घाव सोसायला किंवा आपल्याला ह्या सर्व जगामध्ये झुंजायला काय, अंगी बळ येऊ दे। आणि ह्याच्यासाठी आपल्याला कुठलं, द्रौपदीचं धावाय ना, कैसा केला तैसा पावा मला देवा, म्हणजे द्रौपदीने काय केलं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अर्थ करुणेने जेव्हा तिने भगवंतांना हाक मारली
द्रौपदीचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जेव्हा तिला दुःशासनाने सगळ्या भरसभेमध्ये घेऊन आला, तो साडीला खेचत खेचत किंवा तिच्या केसांना ओढत आणलं आणि भरसभेमध्ये आणलं, तिने ह्याच्यासाठी याचना, मदतीसाठी याचना कोणाकोणाकडे केली? आधी भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, सगळ्यांच्याकडे, मोठ्या मोठ्या लोकांच्याकडे तिने याचना केली की मला मदत करा, मला ह्या सगळ्या, माझा अपमान होतोय, माझा ह्याच्यापासून सुटका करा. आणि परत तिचे 5 एवढे शूरवीर पती होते, त्यांच्याकडे सुद्धा याचना केली, पण हे कोणी त्यांना, तिला वाचवू शकलं नाही, तिची ह्याच्यातनं होणारा अपमान, तिच्यातनं कोणी तिला सोडवू शकलं नाही. शेवटी तिने स्वतःच साडीला असं धरलं, स्वतःचा प्रयत्न केला, पण त्या दुःशासनाच्या समोर तिचे प्रयत्न पण विफल ठरले. मग शेवटी काय केलं तिने, तिने सगळ्यात मोठं तिने काय केलं शेवटी, ती उपयोगात काय आणलं, स्वतःची ताकद नाही, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तिने दोन्ही हात वर करून भगवंतांना शरण गेली. जेव्हा ती भगवंतांना पूर्ण अंशाने शरण गेली, तेव्हा ती भगवंत श्रीकृष्ण द्रौपदीच्या हाकेला सत्वर धावून आले. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, भगवंतांना शरण जायला पाहिजे. कसं तर आसनी शयनी भोजनी जेविता, आपण कधी पण असू दे, बसलेला असतो, झोपलेला असताना, जेवत असताना कृष्ण ध्यानी चिंतित जावा. सतत आपण काय करायला पाहिजे, कृष्ण ध्याने चिंतित जावा. म्हणूनच आपण काय करायला पाहिजे, आपण ह्या जन्मात आलोय, आता या जन्मामध्ये आले, तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे. आपण ह्या जन्माला आलोय, मनुष्य जन्माला, आणि ह्याच्यामध्ये जर दास विठ्ठलाचं नाही झालं, आपण भगवंतांचं जर दास नाही झालं, नाही तर काय, थोडी श्वान सुख रे बापोडी, नाही तर आलेलीच आहेत की हे कुत्री डुकरं हे असं, त्यांनी हे तुकोबांचं आहे की असे कितीतरी लोक, कितीतरी प्राणी पक्षी जन्माला येतातच की आपल्याला मनुष्य योनी का मिळाली, तर आपला उद्धार करण्यासाठी मनुष्य योनी मिळालेली आपल्याला. म्हणून तर काय करायला पाहिजे, तर सतत कृष्ण ध्यानी चिंतित जावा. आणि हे कशासाठी, तर भगवंतांचं परमचिंतन कशा कशासाठी करायचं, तर आपण द्रौपदीला आपल्या समोर ठेवायचं की जेव्हा आपल्या सर्वांचं काही ताकद चालत नाही, तेव्हा द्रौपदी पूर्ण भगवंतांना शरण जाते, तेव्हा कृष्ण तत्सत्वर हाकेला धावून येतात. म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी आपण खूप लक्ष देऊन भगवंतांना शरण गेलं पाहिजे. आणि नाहीतर आत्ताच्या काळामध्ये कसे आहेत, लोक खूप आहेत, संन्यास घेतलेले लोक कसे, की कसले खूप वेडेवाकडे लोक येतात. एक तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. म्हणजे सगळं काय करतात, खातात पितात सगळं करतात आणि मग स्वतःला साधू म्हणवतात. अंगा लावणी राख, अंगाला राख लावून डोळे झाकूनही करती पाप, आणि पाप मात्र करत असतात डोळे झाकून. आपण आताच्या ह्या कलियुगाचा धर्मच आहे, असे साधू आपल्याला नुसते वरवरचे आहेत ते कितीतरी आपल्याला पाहायला मिळतात. दावणी वैराग्याची कळा, भोगीती विषयाचा सोहळा. म्हणजे वरतून दाखवायचं मी किती वैरागी आहे, विरागी आहे, आणि आतून मात्र सर्व विषय भावना ते सेवन करत असतात सगळं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठली एक नाही. तेव्हा तुका म्हणे सांगो किती जळोतयाची संगती, आता असली संगती भगवंत मला देऊ नको, जळोतयाची संगती. म्हणून अशा तथाकथित साधू बुवा पासून आपल्याला दूर राहणं महत्वाचं, हेच मुक्ताई म्हणतात, मुक्ताबाई म्हणतात ज्ञानेश्वरांना. त्यांनी ताटीचे अभंग जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये, ऐसा नसावा संन्यासी, संन्यासी कसा नसावा, ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जो का द्वेषी, परमार्थाचा द्वेष करणारा संन्यासी नसावा. आपण आता पाहिले की अर्जुनालाच का निवडलं, अर्जुनालाच का निवडलं, तर त्यातो द्वेषी नाहीये. म्हणून तर मुक्ताबाई म्हणतात, ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जो का द्वेषी, घर बांधी येईल डोंगरी, डोंगराव घर बांधून राहिलाय, विषया हिंडे दारोदारी, पण त्याचा विषय, मनातले विषय आहे ते त्याला दारोदार हिंडवतात सगळीकडे, त्याच्या विषय भावना त्याला सगळीकडे घेऊन जातात. अनेक विषय भावना असतात आपल्याला माहित आहे की काम क्रोध मदमोह मत्सर ह्या सगळ्या विषय भावना आहेत. तर त्या म्हणतात का केला योग धर्म, म्हणजे हा जो संन्यासी आहे, योग धर्म म्हणजे आपण अष्टांग योग पाहिलेला आहे सगळे,
तर त्याच्यामध्ये का केला योग धर्म नाही अंतरी निष्काम, इथे संन्यासाला म्हणतात की का केला तू योग धर्म, या अष्ट विध योगाचं काय कारण नाहीये. जर अंतरच निष्काम नाहीये, मनामध्ये निष्काम नाहीये, तर त्या योगाचा काय उपयोग आहे. म्हणून भगवंतांनी आपल्याला सांगितलंय की अर्जुनाला का घेतलं ह्याच्यामध्ये, तर हा असा द्वेषी नाहीये अर्जुन, म्हणून का अर्जुनाला घेतलं. तर साधारण तुकाराम महाराज काय सांगतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुकाराम महाराज सांगतात की बोले तैसा, अर्जुन हा जसं बोलतं तसं त्यांचं वागणं आहे, ते अगदी असं दुसरं दाखवत नाहीत, साधू सारखं दाखवत नाही. अशा लोकांचं काय करायला पाहिजे, तुकाराम महाराज म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदी न पाऊले, अंगे झाडी ना अंगण, त्याचं अंगण सुद्धा मी झाडीन, त्याचे दास्यत्व करीन, त्याचे दास्यत्व करीन, त्याचा होईन किंकर, त्याचा मी नोकर होईल, उभा ठाकोनी जोडूनी कर, म्हणजे त्याच्या घरात त्याच्या समोर मी दोन्ही कर जोडून, म्हणजे हात जोडून त्याची सर्व सेवा करण्यासाठी मी उभा राहील. तुका म्हणे देव त्याचे चरणी माझे भाव, अशा लोकांच्या चरणी भाव असला पाहिजे की जो परमार्थाचा द्वेषी नसला पाहिजे. म्हणून आता हे असं ज्ञान अर्जुनाला द्यायचं कारण काय आहे, तर म्हणून भगवंतांनी अगदी जीवाच्या आतला, आपण कसं म्हणतो मैत्रिणीला म्हणतो किंवा कोणालाही, माझ्या अगदी जीवातली गोष्ट आहे कोणाला सांगू नको, तसं भगवंतांनी सुद्धा अगदी जीवाच्या आतलं परम गुह्यतम ज्ञान अर्जुनालाच का सांगितलं, कारण का अर्जुन म्हणजे आस्थेचे आणि श्रद्धेचे दुसरे नाव आहे. म्हणजे आस्था आणि श्रद्धा असेल तर सांगितलेल्या गोष्टीला अनादर करण्याची तो जाणत नाही. अर्जुन हा कोणी सांगितलेला, भगवंतांनी सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करत नाही, आणि म्हणूनच अर्जुन हा आत्मज्ञानाला उपयोगी असणाऱ्या बुद्धीने युक्त असा होता. म्हणजे एक तर तो हुशार होता, त्यांची आत्मज्ञानावर आत्मज्ञान करण्या घेण्याची त्यांची जी बुद्धी शुद्ध होती, भगवंत जे बोलत असत सांगत असत त्या गोष्टींचा आशय त्यांना लगेच कळत असे अर्जुनाला, आणि त्यांची भगवंतावर अनन्य निष्ठा होती, खूप निष्ठा होती त्यांची भगवंतांवर, त्यामुळे तो भगवंतांच्या बोलण्याचा अनादर करत नव्हता. अजिबात भगवंतांनी काय सांगितलं आणि अर्जुनांनी किंवा पांडवांनी ऐकलं नाही असं कधी होतच नव्हतं. त्यामुळे कुंती महाराणी सुद्धा म्हणायच्या की भगवंत आम्हाला तुमचा संग लाभण्यासाठी आम्हाला सतत दुःख द्या, म्हणजे असं कोण म्हणेल का आम्हाला सतत दुःख द्या, पण कुंती महाराणी म्हणायच्या की तुमचा संग लाभण्यासाठी आम्हाला सतत दुःख द्या, जेणेकरून आम्हाला तुमचा सतत संग लाभेल आणि आमच्यामध्ये सुधारणा होत जाईल. त्यामुळे ज्ञान श्रवण करण्यास भगवंतांच्या मते अर्जुन हा उत्तम अधिकारी होता किंवा योग्य अधिकारी व्यक्ती होता. म्हणून आपल्या जीवातल्या जी गुज गोष्टी असतात महत्वाच्या महत्वाच्या, त्या अर्जुनाला प्राप्त व्हावी अशी भगवंतांची इच्छा होती, गुह्यतम ज्ञान, आणि म्हणून ही गुप्त गोष्ट म्हणजेच राजविद्या अर्जुनास द्यायला भगवंत तयार झाले. कारण अर्जुन चांगल्या मनाचा, शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा एकनिष्ठ श्रोता होता, म्हणजे त्याची मन चांगलं होतं, बुद्धी एकदम तल्लख होती, आणि तो निंदा करत नव्हता भगवंताची, तो एकनिष्ठ होता. आपल्याला सुद्धा असं कोण मिळालं की आपलं अगदी आतलं जाणणार, तर आपण त्यांना आपल्या मनातली गोष्ट सांगत असतो. तसंच भगवंतांनी अर्जुनाला हे राजविद्या देण्यास भगवंत का अर्जुनाला तयार झाले, अर्जुन बुद्धिमान होता आणि त्यांची भगवंतावर अपार श्रद्धा होती, आणि सांगितलेली गोष्ट ते आदरपूर्वक करायचे अर्जुन, आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणतो सांगेल गुज हे थोर माझ्या भक्तगणात, म्हणजे हे कोण सांगेल हे मी जे आज गुज गोष्टी सांगणार आहे ते थोर कोण सांग, माझ्या भक्तिगणामध्ये मी सांगणार आहे, जो तो त्या परम भक्तीने मिळेल मज निश्चित. परम भक्तीने लोकांना सांगायला पाहिजे, समजवायला पाहिजे, जगी आवडता कोणी न होय मज त्या होणी, माझं हे सर्व गुण परम भक्तीने इतरांना सांगणारा जो कोणी भक्त असेल, आणि तो मला त्या भक्ताहून दुसरा कोणी श्रेष्ठ नसतो, असं भगवंत सांगतात की त्यापेक्षा जास्त आवडता कोणी नसतो. कारण म्हणून हे सगळं अर्जुनाने एकाग्र चित्ताने ऐकल्याने, त्याचा अज्ञान रूप जे काय मोह गेला असल्याने, आणि देव कृपेने भगवंतांच्या कृपेने त्याला स्मृती लाभली, आणि म्हणून अर्जुनाला ते निशंकपणे ही परम गुह्यतम ज्ञान देत आहेत. म्हणून कोणत्याही गोष्टीचे सत्य ज्ञान व्हायला आपल्याला पाहिजे असेल
आपल्याला कुठल्याही गोष्टीची पारख करायला पाहिजे असेल तर त्या गोष्टीची सत्य ज्ञान माहिती पाहिजे असेल तर त्या गोष्टीची पारख केली पाहिजे. आता ही पारख खरं आणि खोटं आपल्या ह्या कलियुगामध्ये सगळं खरं आणि खोटं मिसळलेलंच असतं, तर ते सत्य कसं बाजूला काढायचं, तर त्याच्यासाठी राजहंसाचा दृष्टांत दिला जातो. राजहंस आपल्या दुधामध्ये मिसळलेलं पाणी असतं ते आपल्या चोचीनं वेगळं करतो असं म्हणतात, की दूध आणि पाणी वेगळं करतो असं म्हटलेलं आहे. तर ते पाहण्याची दृष्टी पण पाहिजे, किंवा आपल्याला आपण साधारण लहानपणी खळं कोणी पाहिलं असेल, खळं म्हणजे जिथं धान्य नेऊन रचलं जातं, मग ते बडवलं जातं, मग ते बडवलं की किंवा असं गोल काहीतरी फिरवून त्याच्यावरती मळणी केली जाते आणि मग त्या धान्य आणि तुसं सगळे एकत्र होतात. मग हे झालं खरं आणि खोटं, किंवा त्याच्यामध्ये सार आणि आसार, असार आणि आसार जेव्हा एकत्र होतो त्यातलं वेगवेगळं काढण्यासाठी काय करतात, ते उपटणे. म्हणजे पहिल्या त्या काळी मला लहानपण अजून आठवतं, अशा टिपडावरती बायका उभ्या राहायच्या आणि त्या हातामध्ये घेऊन वाढवायच्या आणि ते वाऱ्याच्या दिशेने वाढवलं की ते जे फोलपट असतं तुस असतं ती एका बाजूला निघून जातात आणि धान्य खाली राहतं. त्या धान्याला सुद्धा फोलपट बाजूला काढण्यासाठी तिथे एक झाडणी करणारी बाई खाली बसलेली असायची. तसंच आपल्या बुद्धीला पण ही झाडणी करता आली पाहिजे आणि त्यातलं सार आणि आसार कोणता आहे हे आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि हेच आपण जेव्हा घ्यायला शिकू तेव्हा परमेश्वर आपल्याला ते द्यायला सांगतात. आणि हे घेण्यासाठी आपलं तयार कशी करायची बुद्धी, तर भक्ती रसामृत सिंधू मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की प्रेममय भगवत सेवा करण्याची ज्याला प्रामाणिक इच्छा आहे, आपल्याला जर प्रेममय भगवत सेवा करायची तर त्याची प्रामाणिक इच्छा आहे, तो प्राकृत बद्धावस्थेत जरी असला तरी तो मुक्त असल्याचे जाणले पाहिजे. म्हणजे काय आहे की श्रवणम कीर्तनम स्मरणम पाद सेवनम, आपल्या ज्या नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत त्यातल्या श्रवणम कीर्तनम स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य साक्षम आत्मनिवेदनम, या ज्या नऊ तत्वांचा अभ्यास केल्याने आपल्या ज्या मनुष्याची असते ना आध्यात्मिक भावनेप्रत किंवा कृष्ण भावनेप्रत आपली बुद्धी उन्नत होते किंवा त्याची वाढ होते. त्याच्यामुळे ह्या जर आपल्याला भौतिक विकारांपासून मुक्त व्हायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, आपलं हृदय शुद्ध होण्यासाठी ह्या नवविधा भक्तींचा आपण अभ्यास केला पाहिजे, तर आपल्या आचरणात ह्या गोष्टी आणल्या पाहिजेत, तरच आपण भगवंतांना तत्वतः जाणू शकतो, तरच आपल्याला हे गुह्यतम ज्ञान आहे भगवंतांचं ते आपल्याला मिळू शकतं. नाहीतर आपलं काय मनुष्याचं आपलं शारीरिक कर्म आणि आत्माध्यान आध्यात्मिक कर्म हे थोडं वेगवेगळं असतं, एकत्र असतं हे सगळं, पण ह्यातला आपल्याला भेद जाणता आला पाहिजे. आपण हे संसार प्रपंच करतच असतो तर त्याच्यामधला भेद आपण जर जाणला नाही तर त्याचा उपयोग काय आहे, तर ह्यातला भेद जाणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपलं शारीरिक आणि मानसिक ह्यातलं आपल्याला स्वतःची उन्नती केली पाहिजे. नाहीतर आपल्याला काय केलेलं आहे की ज्ञानदेवाने सांगितलेलंच आहे की चहुवेधी जाण षटशास्त्री कारण, हरिपाठातला हे श्लोक आहे, चहुवेधी जाण षटशास्त्री कारण अठराही पुराणे हरीसी गाते. म्हणजे ज्या हरीचं निर्गुण स्वरूप आहे ते जाणण्याचा चारी वेद प्रयत्न करतात आणि हा जो हरी षटशास्त्रांच्या निर्मितीचे कारण आहे त्या हरीचं 18 पुराणे गुणगान करीत असतात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ करता सांडी मार्गो, त्या हरीला ज्याप्रमाणे दह्याचं मंथन करून लोणी आपण काढतो, की आपण सगळ्यात जणी महिला आहे आपल्याला आपण दही घुसळत असतो ना आपण त्याचं लोणी तयार करतो. मंथुनी नवनीता सॉरी मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, म्हणजे आपण जसं दह्याचं मंथन करून लोणी काढतो त्याप्रमाणे काय करायचं की बाकीच्या व्यर्थ गोष्टी आहेत ते सोडून द्यायचा आणि मार्ग त्याग करायचा, म्हणजे बाकीच्या व्यर्थ गोष्टींचा मार्ग त्याग करायचा आणि आपण लोणी काढून घ्यायचं. कसं घ्यायचा, तर एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. एक हरीच आहे, आत्मा आहे, आपला आत्मा आहे हरी, हा तो जीवशिव रूपाने आपल्यामध्ये आहे, जीवशिव रूपाने आहे. हे जरी तत्वता खरे असले तरी दुर्गम आणि अवघड विषयात तू विनाकारण मन घालायचं नाही. आपल्याला काय करायचं, बाकी सगळं वेद जाणण्याचं कारण नाही, शास्त्र जाणण्याचं कारण नाही, पुराण वाचण्याचं कारण नाही, काय सांगताय ज्ञानदेव महाराज सुद्धा काय सांगतायत,
ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे। हरी पाठाने मला सर्वत्र हरीच घनदाट भरलेला दिसत असल्यामुळे हा भूलोक मला प्रत्यक्ष वैकुंठ झाला आहे। म्हणजे आपल्याला सुद्धा आपण काय करायचं आहे, आपल्याला आपले प्रभुपाद सांगतात, आपले सर्व गुरु सांगतात, आणि कलिकाळाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांनी आपल्याला हा मंत्र दिलेला आहे षोडशाक्षरी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर तो असा हा मंत्राचा आपण जप सर्वांनी प्रामाणिकपणे करायचा, आणि आपल्या ह्या 9व्या अध्यायातला आपल्याला गुह्यतम ज्ञान जाणून घेण्यासाठी आपल्या ज्या मनावर आत्म्यावर जे काही मळण साठलेलं आहे त्याचे तो दर्पण मार्जनम ते आपण बाजूला करायचा प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी आपल्या स्वतःला तयार करण्यासाठी आपण लक्षपूर्वक नाम जप करायचा आहे, त्याच्यामध्ये चुका शक्यतो होऊ द्यायच्या नाही, आणि आपल्याला ह्या पुढच्या अध्यायाचा आपण आपण सार समजून घ्यायचा आहे। तेव्हा माझ्या बुद्धीच्या मला जेवढं समजलं तेवढं मी या श्लोकाचं विवेचन करण्याचा प्रयत्न केला। आपल्या सर्वांच्या रूपाने भगवंत रूपाने स्थित असणाऱ्या सर्वांना आपल्या सर्वांना प्रणाम, आणि माझं काही ह्यात मध्ये चुकत असेल तर माझं आहे, आणि बाकी तुम्ही समजून घ्यालच। जर काही आपल्याला ह्याच्यावरती काही सांगायचं असेल किंवा आपली मतं व्यक्त करायची असतील तर निश्चितपणे आपण व्यक्त करा। काही शंका असतील जर उत्तर देता आलं तर मी निश्चितपणे आपल्या शंकांचं उत्तर देईल। धन्यवाद। हरे कृष्ण। हां, थँक्यू माताजी. नेहमीप्रमाणेच तुम्ही भगवद्गीता आणि संत वाङ्मयाची सुंदर सांगड घेत. खरं तर खूप अवघड श्लोक होता हा, पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तुम्ही समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माताजी। सेटिंग चेंज करते. कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि पुढची अनाउन्समेंट आता आपला रविवारी असेल. हरी बोल रेखा माताजींचा, आपल्या डॉक्टर रेखा रुपनवर माताजींचा उद्या दुसऱ्या श्लोकावर क्लास असणार आहे, आणि तो सगळ्यांनी माताजींनी सगळ्यांना विनंती केलेली आहे की प्लीज त्या श्लोकावरती त्याचं जे तात्पर्य आहे ते सगळ्या माताजींनी वाचून या, जेणेकरून तुम्हाला समजण्यास मदत होईल। तर उद्याही सगळ्याजणी उपस्थित राहा, उद्या 2 वाजता नेहमीसारखाच हा क्लास असेल। तर आता काही प्रश्न असतील तर विचारू शकता, तो मग आपण थांबूया। हरी बोल। थँक्यू माता।